शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा पाय आणखीन खोला जाण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक व त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांनी 112 जमिनींचे व्यवहार केले होते. या व्यवहारासाठी प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांनी 2012-13 NSEL घोटाळ्यातील 250 कोटी वळवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केला आहे. हा प्रताप सरनाईक यांचा तिसरा घोटाळा असून या प्रकरणी चौकशीची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. सरनाईक यांची लवकरात लवकर चौकशी व्हावी यासाठी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कल्याणच्या तहसीलदारांना कागदपत्र सादर करत निवेदन दिले. आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांची लवकरात लवकर कसून चौकशी सुरू व्हावी अशी मागणी केली आहे. यासाठी कल्याणच्या तहसीलदार यांच्याकडे कागदपत्र देखील त्यांनी जमा केली आहेत. 2012-13 NSEL घोटाळा दरम्यान डायव्हर्ट केलेल्या 250 कोटी रुपयांच्या पैशातून त्यांनी कल्याणच्या गुरुवली येथे 78 एकर जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत. त्यांच्या जमीन खरेदीवर ईडीची जप्ती आलेली असताना हे व्यवहार पुढे सुरूच ठेवले आहेत. प्रताप सरनाईक यांचा हा तिसरा घोटाळा समोर येतोय. त्याचे कागदपत्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना सादर केलेत आणि चौकशीची मागणी केली आहे. सरनाईक यांच्या कंपनीने यापूर्वी 2 घोटाळे केले आहेत. हे घोटाळे उघड केल्याने सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते. त्यावर सोमय्या यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की 1000 कोटी रुपयांचाही दावा ते माझ्या विरोधात करू शकतात, पण त्यांनी ठाण्यात बेकायदा 2 इमारती उभारल्या आहेत. त्याला ठाणे महानगरपालिकेने OC दिलेली नसताना त्या इमारतीत नागरिक राहत आहेत. सरनाईक यांनी बेकायदा इमारती बांधून त्या सामान्य नागरिकांना विकून त्यांची फसवणूक केली आहे आणि त्याच प्रकरणी उद्या किरीट सोमय्या हे ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत. 112 जमिनीचे त्यांनी व्यवहार केले आणि तो पैसा आहे जो 2012-13 मध्ये NSEL घोटाळा झाला होता त्याचे 250 कोटी रुपये प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवालनी डायव्हर्ट केले. बियांग आता होल्डिंग कंपनी काढली आणि त्या पैशातून या जमिनी घेतल्या आहे. या जमिनीला ईडीनी जप्ती केली होती. प्रताप सरनाईकचा हा तिसरा घोटाळा आता उघडकीस आला आहे. सर, प्रताप सरनाईक 100 कोटीचा तुम्हाला दावा करणार असतात. सरनाईक साहेब, तुम्ही 1000 कोटीचा करावं दावा, परंतु ज्या मध्यम वर्गीयांची तुम्ही चिटिंग केली आहे, फ्रॉड केला आहे, बियांग गार्डन मधलं बिल्डिंग नंबर B1 आणि 2 13 मधले अजून OC मिळाली नाही. 2008 लोक राहतात, तुम्ही त्याचे बिल्डर आहात. तुमची OC ऍप्लिकेशन महापालिकाने रिजेक्ट केली. 9-13 मधल्या अनधिकृत आहेत. महापालिकाने डिमोलिशनचा ऑर्डर दिला. मी पुन्हा आज सांगतोय, सरनाईक साहेब त्याच्याबद्दल बोला. त्या मध्यम वर्गांची चिटिंग केली, त्यांना संरक्षण द्या. मी त्यासाठी उद्या 12 ठाणे वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रताप सरनाईक विरुद्ध चिटिंग फ्रॉडची कंप्लेंट दाखल करणार. तिसरा घोटाळा किती कोटी हा जो आहे, 250 कोटी रुपये NSEL आले तो घोटाळा. बिहांग गार्डन 2-13 मधले इमारती, 1000 लोकांचा फ्रॉड केला त्याने मध्यमवर्गीयाचा, कंपनी बंद केली. आणि तिसरा 175 कोटी MMRDA टॉप सिक्युरिटी घोटाळा. तर नाही साहेब, त्यात तुम्हाला 1000 कोटीचं मानहानीचा दावा करावा लागणार. सर, आत्ताची जी तुम्ही प्रॉपर्टी सांगताय त्याच्यावरती सरकारी याच्यात काही कारवाई झालेली आहे का? त्या संदर्भात ईडी म्हणजे सरकारच आहे. हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात पण ईडीने हे जप्तीचे सगळे डॉक्युमेंट आता व्हॅल्युएशन दिलेलं आहेत. आणि ईडीचा ऑर्डर आहे Order No. 2/2014 डेटेड 31 January 2014. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. सर, उद्धव ठाकरेंना तुमचा काय सल्ला असेल? माझी विनंती आहे की उद्धव ठाकरे साहेब, ठाकरे सरकारचा उद्धटपणा बंद करा. आरे तो कारशेडचं काम लवकर पूर्ण करा आणि दिवाळीत मुंबईकरांना मेट्रो मध्ये बसू द्या. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांना ठाकरे सरकारचा उद्धटपणा बंद करून आरे कारशेडचं काम पूर्ण करा आणि नागरिकांना मेट्रो रेल्वेत बसू द्या अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
याबाबत तुमची काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह मी अश्विन महाजन, लोकमत, मुंबई.